नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या सामान्य विज्ञानच्या क्लासमध्ये। तर आजच्या या लेक्चरमधून आपल्याला एफ खंड किंवा आंतरसंक्रामक मूलद्रव्ये याच्याबद्दलची जी माहिती आहे ती सविस्तर आपल्याला बघायची आहे। त्यालाच इनर ट्रान्झिशन इलिमेंट्स असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं। तर फक्त जे लेक्चर होईल ते एफ खंड किंवा आंतरसंक्रामक मूलद्रव्ये इनर ट्रान्झिशन इलिमेंट्स या कन्सेप्टवरती आपले लेक्चर होईल। तर या लेक्चरमधून तुमची एफ खंड मूलद्रव्याच्या बाबतीमध्ये सगळी माहिती जी आहे ती तुम्हाला मिळून जाईल। तर आता केअरफुली ऐका। तर आता एफ खंड किंवा आंतरसंक्रामक मूलद्रव्य किंवा इनर ट्रान्झिशन इलिमेंट्स असं ज्या वेळेला तुमच्यासमोर येईल त्यावेळेला तुमच्यासमोर पहिल्यांदा आवर्त सारणी यायला पाहिजे, ठीक आहे। तर या आवर्त सारणीमध्ये जे खालचे तुम्हाला दोन स्वतंत्र जे आवर्तनं दिसत आहेत, आवर्तनं म्हणजे कुठली, जे की लॅन्थेनाइड्स आहे आणि जे की ॲक्टिनाइड्स आहे, तर या दोन स्वतंत्र आवर्तनांना मिळून एफ खंड किंवा आंतरसंक्रामक मूलद्रव्य इनर ट्रान्झिशन इलिमेंट्स असं म्हटलं जातं, लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टिनाइड्स, ठीक आहे। हे प्रथम किंवा हे प्रथम किंवा हे वरचं आवर्तन आणि द्वितीय किंवा खारचं आवर्तन असं आपण एक समजणाऱ्या भाषेमध्ये आपण याला म्हणू शकतो। तर याची माहिती जी आहे ती आपल्याला सविस्तर बघायची आहे, ठीक आहे। हे क्लिअर झालं तर आता केअरफुली ऐका। तर बघा, आवर्त सारणीच्या तळाशी असणाऱ्या दोन स्वतंत्र आवर्तनांना मिळून एफ खंड म्हणतात, ठीक आहे। आवर्त सारणीच्या तळाशी असणाऱ्या दोन स्वतंत्र आवर्तनांना मिळून काय म्हणतात, एफ खंड असं म्हटलं जातं। यातील पहिल्या किंवा वरच्या आवर्तनाला लॅन्थेनाइड श्रेणी किंवा 4F आंतरसंक्रामक श्रेणी असं म्हटलं जातं। यात सेरियम सी ई याचा अनुक्रमांक आहे 58 ते लुटेटियम एल यू याचा अनुक्रमांक आहे 71 अशा एकूण 14 मूलद्रव्यांचा समावेश जो आहे हा याच्यामध्ये होतो। या लॅन्थेनाइड श्रेणीमध्ये एकूण 14 मूलद्रव्यांचा समावेश होतो। आणि यातील दुसऱ्या किंवा खालच्या आवर्तनाला म्हणतात ॲक्टिनाइड श्रेणी किंवा 5F आंतरसंक्रामक श्रेणी असं म्हटलं जातं। आणि याच्यामध्ये थोरियम सिम्बॉल बघा TH अनुक्रमांक आहे 90 ते लॉरेन्सियम याचा सिम्बॉल आहे LR अनुक्रमांक आहे 103 अशा 14 मूलद्रव्यांचा समावेश ह्या ॲक्टिनाइड श्रेणीमध्ये होतो। आणि याच्यामध्ये प्रत्येक पुढच्या मूलद्रव्यातील अधिकचा इलेक्ट्रॉन हा एफ कक्षेमध्ये काय होत जातो, समाविष्ट होत जातो। तर यांनी काय सांगितले आहेत आपल्याला, तर आवर्त सारणीच्या तळाशी असणाऱ्या दोन स्वतंत्र आवर्तनांना मिळून एफ खंड म्हणतात। आता हे लॅन्थेनाइड्स आहे, हे ॲक्टिनाइड्स आहे, तर हे दोन स्वतंत्र आवर्तन आहेत। तर या दोन स्वतंत्र आवर्तनांना मिळून काय म्हणतात, एफ खंड असं म्हटलं जातं। यातील पहिल्या वरच्या आवर्तनाला लॅन्थेनाइड श्रेणी किंवा 4F आंतरसंक्रामक श्रेणी असं म्हणतात। हे जे पहिलं तुम्हाला वरचं आवर्तन दिसतंय तर याला म्हणायचं लॅन्थेनाइड श्रेणी किंवा 4F आंतरसंक्रामक श्रेणी। 4F लक्षात ठेवा, 4F आणि खालचं जे आहे ते 5F आहे, हे पण लक्षात ठेवा तुम्ही। तर पहिल्या किंवा वरच्या आवर्तनाला लॅन्थेनाइड श्रेणी किंवा 4F आंतरसंक्रामक श्रेणी असं म्हणतात। आणि याच्यामध्ये एकूण किती मूलद्रव्यांचा समावेश होतो, तर एकूण 14 मूलद्रव्यांचा याच्यामध्ये समावेश होतो। आता कुठल्या मूलद्रव्यापासून ह्या लॅन्थेनाइड श्रेणीची सुरुवात होते, तर इथं आपल्याला सांगितलेलं आहे बघा। तर काय सांगितले, सेरियम म्हणजे CE पासून जे आहे याचा अनुक्रमांक आहे 58, तर याच्यापासून जे आहे ह्या लॅन्थेनाइड श्रेणीची सुरुवात होते। ते कुठेपर्यंत जाऊन थांबते, तर लुटेटियम म्हणजे LU ही जाऊन थांबते। याचा अनुक्रमांक सेरियमचा आहे तो 58 आणि लुटेटियमचा आहे 71। असे एकूण 14 जे मूलद्रव्य आहेत ही लॅन्थेनाइडमध्ये या श्रेणीमध्ये समाविष्ट होतात। आणि दुसरं जे खालचं आवर्तन आहे त्याला म्हणतात ॲक्टिनाइड श्रेणी, ठीक आहे। ॲक्टिनाइड श्रेणी किंवा 5F आंतरसंक्रामक मूलद्रव्ये ह्याची जी सुरुवात होते ती बघा, ह्या थोरियमपासून लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये थोरियमपासून ते लॉरेन्सियम असे एकूण 14 मूलद्रव्यांचा समावेश जो आहे ह्या ॲक्टिनाइड श्रेणीमध्ये होतो। तर या गोष्टी तुम्हाला बेसिक ज्या त्याच्यामध्ये माहीत पाहिजे की कुठल्या दोन आवर्तनांना मिळून एफ खंड म्हणतात, तर लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टिनाइड्स, ओके। लॅन्थेनाइड श्रेणी जी असते ती वरची श्रेणी म्हणजे आवर्तनाने तळाची जरी असली तर जी पहिली वरची श्रेणी आहे म्हणजे ही, त्याला म्हणायचं लॅन्थेनाइड श्रेणी किंवा 4F आंतरसंक्रामक श्रेणी। याच्यामध्ये सेरियम ते लुटेटियम म्हणजे CE पासून LU पर्यंत अशा एकूण जवळपास 14 मूलद्रव्यांचा समावेश याच्यामध्ये होतो। आणि दुसऱ्या किंवा खालच्या आवर्तनाला म्हणायचं ॲक्टिनाइड श्रेणी किंवा 5F आंतरसंक्रामक श्रेणी, याच्यामध्ये थोरियमपासून लॉरेन्सियम पर्यंत म्हणजे TH पासून LR पर्यंत अशा एकूण 14 मूलद्रव्यांचा याच्यामध्ये समावेश होतो, ठीक आहे। आणि यात प्रत्येक पुढच्या मूलद्रव्यातील अधिकचा जो इलेक्ट्रॉन आहे हा एफ कक्षेमध्ये समाविष्ट होत जातो। प्रत्येक पुढच्या मूलद्रव्यातील अधिकचा इलेक्ट्रॉन कशामध्ये, जी एफ कक्षा असते, SP DF असे जी कक्षा असते याच्यामध्ये समाविष्ट होत जातो प्रत्येक पुढच्या मूलद्रव्यातील अधिकचा इलेक्ट्रॉन, ठीक आहे। आता हे जे आहेत हे सर्व काय आहेत, हे धातू आहेत, म्हणजे लॅन्थेनाइड्स किंवा ॲक्टिनाइड्स असतील हे काय सर्व धातू आहेत। लॅन्थेनाइड्स जे आहेत हे किरणोत्सारी नसतात, ठीक आहे। लॅन्थेनाइड्स जे मूलद्रव्य आहेत ते काय आहेत, किरणोत्सारी नसतात। याला फक्त एक अपवाद आहे, त्याचं नाव आहे प्रोमेसियम। प्रोमेसियम हा फक्त याला अपवाद आहे, तर लक्षात ठेवा।
खालीलपैकी कुठला मूलद्रव्य जो आहे लॅंथेनाइड श्रेणीमध्ये खालीलपैकी कुठला मूलद्रव्य हा किरणोत्सारी आहे असं जर तुम्हाला विचारलं तर काय आन्सर असलं पाहिजे तुमचं प्रॉमिसियम सिम्बॉल लक्षात ठेवा त्याचा पीएम ऍक्टिनाइड्स मात्र कशा आहेत किरणोत्सारी असतात ठीक आहे लॅंथेनाइड्स हे किरणोत्सारी नसतात फक्त त्याला एकच अपवाद आहे तो आहे प्रॉमिसियमचा ऍक्टिनाइड्स मात्र काय असतात किरणोत्सारी असतात यातील युरेनियम नंतरच्या मूलद्रव्यांना ट्रान्स युरेनियम असं म्हटलं जातं जे काही युरेनियम नंतरचे जे काही मूलद्रव्ये येतील त्यांना ट्रान्स युरेनियम असं मूलद्रव्ये असं म्हटलं जातं ठीक आहे आणि ऍक्टिनाइड्स कशा असतात की किरणोत्सारी असतात आणि ह्या ऍक्टिनाइड्स मधील जे काही युरेनियम नंतरचे जे काही मूलद्रव्ये आहेत त्यांना काय म्हटलं जातं ट्रान्स युरेनियम मूलद्रव्ये असं म्हटलं जातं ऍक्टिनाइड्स जे आहेत ते केंद्रकीय अभिक्रियाद्वारे काही केवळ काही नॅनोग्रॅम इतक्या अल्प प्रमाणामध्ये तयार केले जातात कुठल्या क्रियेद्वारे केंद्रकीय अभिक्रियाद्वारे काही नॅनोग्रॅम इतक्या अल्प प्रमाणामध्ये तयार केले जातात त्यांचे गुणधर्म अजून सुद्धाही पूर्णपणे अभ्यासले गेलेले नाहीत ओके तर या स्लाइड्स मधून आपल्याला काय समजते की ऍक्टिनाइड्स असतील किंवा लॅंथेनाइड्स असतील हे सर्व धातू आहेत लॅंथेनाइड्स हे किरणोत्सारी नाहीत मात्र त्याला फक्त एकच अपवाद आहे तो आहे प्रॉमिसियमचा पीएमचा ऍक्टिनाइड्स मात्र किरणोत्सारी असतात आणि यातील जे युरेनियम नंतरचे जे काही मूलद्रव्य आहेत त्यांना ट्रान्स युरेनियम मूलद्रव्य असं म्हटलं जातं ऍक्टिनाइड्स हे केंद्रकीय अभिक्रियाद्वारे केवळ काही नॅनोग्रॅम इतक्या अल्प प्रमाणामध्ये तयार केले जातात जे काही ऍक्टिनाइड्स आहेत हे केंद्रकीय अभिक्रियेद्वारे केवळ फक्त काही नॅनोग्रॅम इतक्या अल्प प्रमाणामध्ये तयार केले जातात आणि त्यांचे गुणधर्म अजून सुद्धा पूर्णपणे जायते अभ्यासले गेलेले नाहीत ठीक आहे आता लॅंथेनाइड्स आपण काही गुणधर्म बघूया तर लॅंथेनाइड्स कसे असतात लॅंथेनाइड श्रेणीमधले जे काही मूलद्रव्य असतील ते कसे असतील तर ते आहेत चंदेरी पांढऱ्या रंगाचे असतील चमकदार आहेत आणि मऊ धातू आहेत ठीक आहे मऊ स्वरूपाचे स्वरूप कसं यांचं मऊ स्वरूपाचे धातू आहेत माहिती आहेत पण ते मऊ आहेत ओके हे चंदेरी पांढऱ्या रंगाचं असतं चमकदार असतात लॅंथेनाइड श्रेणीमधले गुणधर्म जे मूलद्रव्य आहेत ती आणि मऊ धातू असतात चाकूने त्यांना कापता येऊ शकतं कारण काय ते मऊ आहेत त्याच्यामुळे त्यांना चाकूने आपण कापता येऊ शकतो जर ते हवेच्या संपर्कामध्ये आले तर ऑक्सिडीकरण अभिक्रिया होऊन त्यांचा रंग कसा पडतो फिका पडतो ठीक आहे हे आता चंदेरी पांढऱ्या रंगाचं आहे पण जर ते हवेच्या संपर्कामध्ये जर लॅंथेनाइड्स मधली मूलद्रव्य आली तर ते ऑक्सिडीकरण तिथं अभिक्रिया होऊन त्यांचा रंग कसा पडतो फिका पडतो यांचा द्रवणांक जो आहे द्रवणांक कसा असतो हा उच्च असतो द्रवणांक हा कसा असतो उच्च असतो ठीक आहे एक आहे द्रवणांक दुसरा असतो उत्कलनांक तर द्रवणांक यांचा कसा आहे उच्च आहे या लॅंथेनाइडचा हे काय आहेत उष्णता आणि विजेचे काय आहेत सुवाहक आहेत म्हणजे यातून उष्णता असेल किंवा वीज असेल हे काय वाहू शकते हे कसे आहेत चुंबकीय आहेत ठीक आहे चुंबकीय सुद्धा आहेत ते तर हे गुणधर्म आहेत लॅंथेनाइडचे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर लॅंथेनाइड्स कसे आहेत चंदेरी पांढऱ्या रंगाचे आहेत चमकदार आहेत मऊ आहेत मऊ आहेत त्याच्यामुळे त्यांना आपण चाकूने कापू शकतो जर ते हवेच्या संपर्कामध्ये आले तर त्या ऑक्सिडीकरण तिथं क्रिया होते आणि त्यांचा रंग जो होतो तो फिका पडतो द्रवणांक यांचा उच्च स्वरूपाचा आहे उष्णता आणि विजेचे सोवा काय चुंबकीय आहेत हे लॅंथेनाइडचे गुणधर्म तुम्हाला लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे आता ऍक्टिनाइडचे आपण गुणधर्म बघूया ऍक्टिनाइड्स तर ऍक्टिनाइड्स कशा आहेत चंदेरी रंगाचे आहेत आपण मागाशीच बघितलं किरणोत्सारी आहेत क्रियाशील आहेत त्याने जर त्यांना अजून बारीक केलं ह्या मूलद्रव्यांना तर त्यांचं काय होतं ते त्यांची क्रियाशीलता ही वाढलेली आपल्याला दिसून येते लॅंथेनाइड्स मध्ये लॅंथेनियम पासून ल्युटेटियम पर्यंत अणुअंक वाढत असून सुद्धा प्रत्यक्षात त्यांचा आकार किंवा त्रिज्या जी आहे ती कमी होत जाते याला लॅंथेनॉइड अकुंचन ठीक आहे लॅंथेनॉइड अकुंचन किंवा लॅंथेनॉइड कॉन्ट्रॅक्शन असं याला म्हटलं जातं केअरफुली पॉइंट आहे का लॅंथेनॉइड्स मध्ये लॅंथेनियम पासून ल्युटेटियम पर्यंत लॅंथेनियम पासून ल्युटेटियम पर्यंत अणुअंक काय होत जातो वाढत जातो मात्र तरी सुद्धा त्यांच्यामध्ये जी आकार किंवा त्यांचा जी त्रिज्या आहे ती काय होत जाते कमी होत जाते यालाच काय म्हणतात लॅंथेनॉइड्स अकुंचन असं म्हणतात म्हणजे लॅंथेनॉइड अकुंचन मध्ये काय होतं तर अणुअंक वाढत जातो मात्र प्रत्यक्षामध्ये त्यांचा आकार किंवा त्रिज्या कमी कमी होत जाते याला म्हणायचं लॅंथेनॉइड कॉन्ट्रॅक्शन किंवा लॅंथेनॉइड अकुंचन याच पद्धतीनं ऍक्टिनॉइड्स मध्ये ऍक्टिनॉइड अकुंचन पावायला मिळतं ठीक आहे याच पद्धतीने ऍक्टिनॉइड्स मध्ये सुद्धा आपल्याला ऍक्टिनॉइड अकुंचन जे आहे बघायला मिळतं ठीक आहे लक्षात ठेवा ऍक्टिनॉइड अकुंचन आपल्याला बघायला मिळतं वाढणाऱ्या केंद्रीय प्रभार किंवा चार्ज व इलेक्ट्रॉनच्या आतील कक्षामध्ये जाण्यामुळं हे काय होतं ह्या सगळ्या ज्या कॉन्ट्रॅक्शनची प्रक्रिया आहेत हे घडून येतात त्याच्यामुळं त्यांच्यावरती असणारा केंद्रीय प्रभार किंवा त्यांच्यावरती असणारा चार्ज आणि इलेक्ट्रॉनच्या आतील कक्षांमध्ये होणारं स्थलांतर याच्यामुळं ह्या लॅंथेनॉइड्स आणि ऍक्टिनॉइड्समध्ये कॉन्ट्रॅक्शन जे आहे हे आपल्याला दिसून येतं ठीक आहे तर हे झाले ऍक्टिनॉइड्सचे काही गुणधर्म झाले तर ऍक्टिनॉइड्स चंदेरी रंगाचा एक किरणोत्सारी आहे क्रियाशील आहे त्यांना अजून बारीक केलं तर त्यांची क्रियाशीलता वाढते लॅंथेनॉइड्स मध्ये लॅंथेनियम पासून ल्युटेटियम पर्यंत अणुअंक वाढत जरी गेला
मात्र प्रत्यक्षामध्ये त्यांची त्रिज्या जी आहे ती कमी होत जाते. याला म्हणायचं कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे काय? आकुंचन होतं त्याच्यामध्ये लॅन्थोनॉइड्स मध्ये. सेम ऍक्टिनॉइड्स मध्ये सुद्धा तशीच प्रक्रिया होते. ऍक्टिनॉइड्स सुद्धा कॉन्ट्रॅक्शन आपल्याला बघायला मिळतं. बरं, हे कशामुळे होतं? तर त्यांच्यामध्ये असणारा केंद्रीय प्रभार किंवा चार्ज किंवा इलेक्ट्रॉनच्या आतील कक्षामध्ये जाण्याच्या प्रक्रियेमुळे ह्यांचं कॉन्ट्रॅक्शन जे आहे ते दोघांमध्ये आपल्याला दिसून येतं. हे लक्षात ठेवा तुम्ही याच्यामध्ये. ओके, आता या दोघांच्या गुणधर्मामध्ये काय साम्य आहेत? तर ही दोन्ही सुद्धा अत्यंत ऑक्सिडीकारक आहेत. ओके, दोन्ही सुद्धा काय आहेत? ऑक्सिडीकारक आहेत, क्रियाशील आहेत. त्यांच्यामध्ये जास्त इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी असते आणि दोघं सुद्धा कशा चुंबकत्व आहेत, म्हणजे एकमेकांना आकर्षण घेण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असते. तर हे गुणधर्म ह्या दोघांमधले काही साम्य आहेत. काही म्हणजे ऑक्सिडीकारक असेल, क्रियाशील असतील, त्यांच्यामध्ये जास्त असणारी इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असेल किंवा हे चुंबकत्व असेल. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला लक्षामध्ये ठेवणं, ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. ठीक आहे, तर हे जे आहे सांगितलेल्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही व्यवस्थेमध्ये हे करून घ्या, म्हणजे सारखं रिकॉल करून घ्या. तर काही काही पुस्तकामध्ये काही 15 मूलद्रव्य पण सांगितलेले आहेत लॅन्थोनॉइड्समध्ये, काहीमध्ये ॲक्टिनॉइड श्रेणीमध्ये सुद्धा 15 मूलद्रव्य जे आहेत त्याचे सांगितलेले आहेत, म्हणजे वेगवेगळे सांगितलेले आहेत. ओके, पण मेन जे आहे आवर्तन त्याच्यामध्ये आपल्याला 14 मूलद्रव्य जे असतात ते आपल्याला पाहायला मिळतात सध्या तरी. तर या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला सांगितलेल्या लक्षात ठेवा. फक्त कसं आहे की लॅन्थोनॉइड्स म्हणजे कुठले, ॲक्टिनॉइड्स म्हणजे कुठले, 4F म्हणजे कुठले, 5F म्हणजे कुठले, त्याच्यामध्ये कुठल्या मूलद्रव्यांचा त्याच्यामध्ये समावेश होतो, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला लक्षामध्ये ठेवणं तुम्हाला हे गरजेचं याच्यामध्ये पडणार आहे. ठीक आहे, आता लॅन्थोनॉइड श्रेणी जे आहेत त्याच्यामध्ये जर उपयोग बघायचे झाले आपल्या लॅन्थोनॉइडचे, तर एक थोडक्यामध्ये आपण त्याच्या उपयोगसुद्धा आपण बघू शकतो की लॅन्थोनॉइड श्रेणीतली जी काही मूलद्रव्य आहेत ती स्टील हे संमिश्र तयार करण्यासाठी आपण त्यांचा वापर जो आहे तो करू शकतो. ठीक आहे, मिश्य मेटल नावाचं एक संमिश्र आहे, मिश्य मेटल नावाचं जे संमिश्र आहे याच्यामध्ये 95% लॅन्थोनॉइड श्रेणीतलं जे मूलद्रव्य आहे मिश्य मेटल हे महत्वाचं संमिश्र आहे. तर याच्यामध्ये 5% लोह असतं, त्याच्यानंतर काही प्रमाणामध्ये सल्फर असेल, कार्बन असेल, कॅल्शियम असेल, अल्युमिनियम असेल, यांच्यापासून हे जे संमिश्र आहे मिच्छ मेटल नावाचं ते बनवलं जातं. आणि हे जे संमिश्र आहे हे बुलेट शेल किंवा लाइटर फ्लिंटमध्ये वापरली जातात. हे तुम्हाला एक लक्षामध्ये ठेवायला पाहिजे. ठीक आहे, नंतर लॅन्थोनॉइड मूलद्रव्यांचं मिश्र ऑक्साईड जे आहेत हे पेट्रोलियममध्ये क्रॅकिंगमध्ये उत्प्रेरक म्हणून सुद्धा वापरलं जातं. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, पेट्रोलियममध्ये क्रॅकिंगमध्ये उत्प्रेरक म्हणून सुद्धा हे लॅन्थोनॉइड मूलद्रव्याचं मिश्र ऑक्साईड जे आहे ते वापरलं जातं. काही वेळा ही मूलद्रव्य जे आहे ते टीव्ही स्क्रीन किंवा फ्लोरोसंट पडद्यावरती फॉस्फर म्हणजेच उजेड अथवा प्रकाश उत्पन्न करण्यासाठी सुद्धा हे लॅन्थोनॉइड श्रेणीतले मूलद्रव्य जे आहे ते वापरले जातात. ठीक आहे, म्हणजे उजेड अथवा प्रकाश उत्पन्न करण्यासाठी फ्लोरोसंट पडद्यावरती आणि टीव्ही स्क्रीनवरती ही लॅन्थोनॉइड श्रेणीतले मूलद्रव्य जे आहे ते आपण वापरली जातात. ओके, तर अशाच प्रकारे आपण ॲक्टिनॉइड श्रेणीतल्या मूलद्रव्यांचा जर उपयोग आपल्याला बघायचा झाला तर याच्यामध्ये आपल्याला पहिले एक गोष्ट माहित पाहिजे की या श्रेणीतील मूलद्रव्य जे आहेत ते किरणोत्सर्गात आपल्याला माहित आहे आणि त्यांच्यातील आधीच्या मूलद्रव्यांचा अर्धा आयुष्यकाल कसा असतो हा जास्त असतो आणि नंतरच्या मूलद्रव्यांचा अर्धा आयुष्यकाल हा कमी असतो, म्हणजे काही दिवस ते काही मिनिटापर्यंत असतो. आणि काही मूलद्रव्य केवळ नॅनोग्राममध्ये तयार होतात म्हणून त्यांचा अभ्यास करणं थोडंसं कठीण पडतं. आणि यातील मूलद्रव्य जे आहेत ते धातू गुणधर्म सगळे दाखवतात, त्यांचा रंग चंदेरी असतो आणि विविध रचनामध्ये ते अस्तित्वामध्ये असतात. आणि यांचा जर उपयोग आपल्याला बघायचा झाला तर या श्रेणीमधली जी युरेनियम आणि प्लुटोनियम आहे, थोरियम आहे, तर ही आपल्याला माहिती आहे की अणुऊर्जा प्रकल्पामध्ये इंधन म्हणून त्यांना वापरलं जातं. आणि या श्रेणीतील किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचा उपयोग जो आहे हे प्राचीन वस्तूंचं वय जे आहे किंवा एज आहे त्यांचं हे ठरवण्यासाठी ॲक्टिनॉइड श्रेणीतल्या मूलद्रव्यांचा हा केला जातो. तर ही अशा प्रकारच्या ह्या सगळ्या बाबी आहेत, ह्या तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला माहीत असणं जे आहेत हे तुम्हाला याच्यामध्ये गरजेचं आहे. ओके, तर हे सगळं बघा, हे हा जो ब्लॉक आहे या ब्लॉक इलिमेंट हा सगळा तुम्ही लक्षामध्ये प्रॉपर पद्धतीने ठेवणं हे सगळं गरजेचं आहे. कदाचित प्रश्न त्याच्यावरती येऊ शकतात. हे सगळे इनर ट्रान्झिशन इलिमेंट्स आहेत लॅन्थोनॉइड्स आणि ॲक्टिनॉइड श्रेणीमधले, हे सगळे तुम्हाला याच्यामध्ये हे दिसून येतील. त्याच्यामुळे प्रॉपर पद्धतीनं तुम्ही लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे, आणि त्यांचे जे सिम्बॉल्स आहेत हे एकदा तुम्हाला माहीत असू देत की 68 नंबरचा जो सिम्बॉल आहे हा कुठल्या मूलद्रव्याचा आहे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला माहीत असू देत. ओके, कसलं आयु काहीही विचारू शकेल, त्याच्यामुळे गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे बघा, हे दोघांमध्ये 14 मूलद्रव्य जे आहेत हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवावं लागतील लॅन्थोनॉइड्स आणि ॲक्टिनॉइड्समध्ये. ओके, सो ज्यांनी अजून आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जितक्या जास्त वेळा प्रॅक्टिस करता येईल तितक्या जास्त वेळा यांची प्रॅक्टिस करत चला. एक एक कन्सेप्ट तुमच्या मी क्लिअर पद्धतीने चांगल्या पद्धतीने क्लिअर आउट करून देईन. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.